महेशला एकशे एकोणनव्वद अधिक सहाशे आठ यांची बेरीज कशी करायची माहिती नाही एकशे एकोणनव्वद अधिक सहाशे आठ यासारखा असलेला बेरजेचा योग्य पर्याय निवडून महेशला मदत करा येथे आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायामधून आपल्याला एकशे एकोणनव्वद अधिक सहाशे आठ यासारखा असलेला पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही या पर्यायांकडे तर लक्षपूर्वक पाहिले तर या तिघांमध्येही हा एक शतक सारखाच आहे आणि हा एक शतक हा आपल्याला नेमकं मिळतो कुठून हे पाहूया याचा या एकशे एकोणनव्वद अधिक सहाशे आठ मध्ये हा जो एकशे एकोणनव्वद आहे यामध्ये हा जो एक आहे तो आहे शतक स्थानी म्हणजेच आपल्याला इथे मिळतात एक शतक इथे मिळतात आपल्याला एक शतक आपण पुढे जाऊयात आता या तीनही पर्यांमध्ये आहेत सहा शतक इथे आहेत सहा शतक आणि हे आहेत सहा शतक या सहा शतकाचा एकशे एकोणनव्वद अधिक सहाशे आठ यामध्ये नेमका काय संबंध आहे येथे हे जे सहाशे आठ आहेत त्यामध्ये हा जो सहा आहे तो आहे शतक स्थानी म्हणजेच आपल्याला येथे मिळतात सहा शतक येथे आपल्याला मिळतात सहा शत आपण पुढे जाऊयात आता तीनही पर्यामध्ये आहेत आठ दशक येथे आठ दशक आणि येथे आठ दशक आणि हे आठ दशकाचा या एकशे एकोणनव्वद अधिक सहाशे आठशी नेमका काय संबंध आहे पाहूयात येथे सहाशे आठ मध्ये हे जे दशक स्थान आहे तेथे आहे शून्य म्हणजेच आपल्याकडे एकही दशक नाही आणि येथे मात्र जर पाहिले एकशे एकोणनव्वद मध्ये तर येथे हा जो आठ आहे तो आहे दशक स्थानावर म्हणजेच आपल्याकडे आहेत आठ दशक इथे आहेत आपल्याकडे आठ दशक पुढे जाऊयात आता मात्र हे इथून हे सर्व पर्याय वेगवेगळे आहेत पहिल्या पर्यायामध्ये आहे, आहे नऊ एकक दुसऱ्या पर्यायामध्ये आहेत आठ दशक आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आहे नऊ दशक चला एक एक करून आपण पाहूयात की आपल्याला नऊ एकक मिळतात कुठून आपल्या या एकशे एकोणनव्वद मध्ये हा जर नऊ आहे तो आहे एकक स्थानी म्हणजेच आपल्याकडे येथे आहेत नऊ एकक नऊ एकक दुसरा पर्याय पाहूयात येथे आहेत आठ दशक आणि आठ दशक पाह्यात आपल्याला येथे आठ दशक कुठे मिळतात ते येथे हे जे दशक स्थान आहे तेथे आहेत शून्य दशक म्हणजेच येथे एकही दशक नाही आणि येथे हा जो आठ दशक आहे तो तर आपण येथे अगोदरच मोजलेला आहे म्हणजेच आपल्याला आठ दशक कुठेही मिळत नाही म्हणजे हा पर्याय आहे चुकीचा आपण पुढचा पर्याय पाहूयात येथे आहेत नऊ दशक आणि आपण आपल्या या एकशे एकोणनव्वद मध्ये जर पाहिले तर हा जो नऊ आहे तो आहे एकक स्थानावर म्हणजेच आपल्याला नऊ दशक कुठेही मिळत नाहीत म्हणजे हा हे पर्याय आपला चुकीचा आहे याचा अर्थ असा हा पहिला पर्याय बरोबर असावा तरीही आपण तपासून पाहूयात आपल्याला इथे दिलेले आहे आठ एकक आणि हे आठ एकक आपल्याला कुठे मिळतात ते पाहूयात या सहाशे आठ मध्ये हा जो आठ आहे तो आहे एकक स्थानावर म्हणजेच इथे आपल्याला मिळतात आठ एकक हे आठ आपल्याला इथे मिळतात आठ एकक म्हणजेच आपला हा जो पहिला पर्याय आहे तो आहे बरोबर आपल्याला बरोबर पर्याय तर मिळाला परंतु हे जे दोन पर्याय आहेत हे चुकीचे का आहेत हे आपण पाहूया या दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेले आहेत आठ दशक आणि नऊ एकक आपल्याला नऊ एकक इथून तर मिळतात परंतु हे आठ दशक आपल्याला इथे कुठे मिळत नाही जर या आठ दशकाऐवजी जर इथे आठ एकक असते तर मात्र हा पर्याय बरोबर असता परंतु इथे आपल्याला आठ दशक दिल्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे पुढचा पर्याय पाहूयात येथे आपल्याला दिलेले आहे नऊ दशक आणि आठ एकक आपल्याला आठ एकक या सहाशे आठ मधून तर मिळतात परंतु हे जे नऊ दशक आहे हे मात्र आपल्याला एकशे एकोणनव्वद किंवा सहाशे आठ पासून मिळत नाहीत येथे ह्या दशकावजी जर इथे नऊ एकक असते तर हा पर्याय बरोबर झाला असत चला पुढे जाऊयात आणि यासारखेच आणखी एक उदाहरण पाहूयात खालीलपैकी कोणता पर्याय पाचशे पंचवीस अधिक तीनशे एकोणऐंशी यासारखा आहे आपल्याला विचारला आहे की या पर्यायांपैकी पाचशे पंचवीस अधिक तीनशे एकोणऐंशी सारखा कोणता पर्याय आहे आणि जर आपण हे पाचशे पंचवीस आणि तीनशे एकोणऐंशी मध्ये जर पाहिले तर हा जो पाच आहे तो आहे शतक स्थानी आणि येथे या तीनशे एकोणऐंशी मध्ये हा जो तीन आहे तो आहे शतक स्थानी म्हणजेच आपल्या जवळ हे पाच शतक म्हणजेच पाचशे आहेत हे पाच शतक म्हणजेच आपल्याकडे आहेत पाचशे आणि येथे हे जे तीन शतक म्हणजेच आपल्याकडे आहेत तीनशे आणि जर आपण दशक स्थानाचा विचार जर केला तर येथे आहेत दोन दशक आणि येथे आहेत सात दशक म्हणजेच आपल्याकडे येथे आहेत दोन दशक म्हणजे वीस आणि हे सात दशक म्हणजे सत्तर जर आपण या एकक स्थानचा विचार जर केला तर येथे आहेत पाच एकक आणि येथे आहेत नऊ एकक आणि पाच एकक म्हणजेच येथे आहेत पाच येथील आहे नऊ एकक म्हणजेच पाचशे अधिक तीनशे अधिक वीस अधिक सत्तर अधिक पाच आणि अधिक नऊ हे सर्व मिळून आपल्याला पाचशे पंचवीस अधिक तीनशे एकोणऐंशी मिळतात आणि यासारखा असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे अधिक तीनशे अधिक वीस अधिक सत्तर अधिक पाच आणि अधिक नऊ म्हणून आपला हा पर्याय बरोबर आहे आणि आता हे उरलेले दोन पर्याय हे चुकीचे का आहेत हे तुम्ही ठरवा